भारतीय जनता पक्ष वरण विधानसभा मतदारसंघाच्या बूथ अध्यक्षांची बैठक जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी पनवेल येथे झाली. या बैठकीला वरण तालुक्यातील बूथ अध्यक्ष आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंडित दीनदयाल उपाध्याय कार्यविस्तार योजनेअंतर्गत भाजपचे पक्षांतर्गत संघटनेचे काम जोमाने सुरू आहे. त्या अंतर्गत ठिकठिकाणी बूथ अध्यक्षांच्या बैठका होत आहेत. अलीकडेच पनवेल विधानसभा बूथ अध्यक्षांची बैठक झाली होती. बूथ अध्यक्ष हाच भाजपचा प्रभावी प्रतिनिधी आहे. बूथ अध्यक्षांच्या माध्यमातून भाजप आपले संघटन अधिक मजबूत करीत आहे. त्यानुसार वरण विधानसभा बूथ अध्यक्षांची बैठक रविवारी पनवेलच्या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाली. या बैठकीला जिल्हा सचिव महेश बालदी, माजी आमदार देवेंद्र साटम, पनवेल तालुका अध्यक्ष अरुषेठ भगत, वरण तालुका अध्यक्ष रविशेठ भोईर, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, पनवेल तालुका महिला मोर्चा अध्यक्ष रत्नप्रभा घरत, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, चंद्रकांत घरत आदी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर मार्गदर्शन करताना म्हणाले की बूथ अध्यक्षांमुळे पक्षांचे कार्य अधिक सुकर होत असून बूथ अध्यक्ष प्रभावीपणे काम करीत असल्यामुळे भाजपची लोकप्रियता वाढत असल्याचे ते म्हणाले. आता उरण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष इथे उपस्थित आहेत. आपण केरळ मधून देखील मतदार हे काही काही या मतदानासाठी घेऊन आलेले आहेत, मुंबईवरून मतदानासाठी घेऊन आले आहेत. पण ज्या वेळेला आपल्याला भासतं की हा मतदार आलाच पाहिजे तर त्यावेळेला आपण सांगू त्या ठिकाणावरून त्याला मतदानासाठी घेऊन यायला तयार आहे. मग माझ्यावरती जर 1000 मतांची जबाबदारी आहे, मी बूथचा अध्यक्ष आहे, तर माझ्या बूथच्या कार्यकर्त्यांसोबत मी मतदारांचं नियोजन असं करू शकतो की तो मतदार कुठेही असू द्या त्याला मतदानासाठी मी घेऊन येऊ शकतो. पण त्यासाठी माझा संपर्क मात्र त्या ठिकाणी असण्याची आवश्यकता आहे. आणि मग संपर्क कशा पद्धतीने असू शकेल तर केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या आज राबवल्या जात असणाऱ्या अनेक योजना यांच्याशी स्वतः माझा परिचय असला पाहिजे. मी बूथचा अध्यक्ष म्हणजे काय आहे, मी तिथला भाजपचा प्रतिनिधी आहे. राजदूत पाहिजे ना तुम्हाला, अँबेसेडर. मी माझ्या बूथ वरचा भारतीय जनता पार्टीचा किंवा आज केंद्रामध्ये राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे त्या सरकारचा राजदूत म्हणून मी माझ्या बूथ वरती काम करतोय. जे काही चांगलं आहे ते मी लोकांपर्यंत पोहोचवणार आहे आणि जी काही तिथल्या खालच्या स्तरावरची खदखद आहे, अस्वस्थता आहे, ती माझ्या नेत्यांपर्यंत, माझ्या या ठिकाणी ज्येष्ठ कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणं ही बूथचा अध्यक्ष म्हणून, बूथचा कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे. या भावनेतून आपण ज्या वेळेला काम करणार आहात त्या खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीला अभिप्रेत असणार काम हे तुम्ही आम्ही निश्चितपणाने करणार आहात. जिल्हा सचिव महेश बालदी यांनी आपल्या भाषणात बूथ कमिट्यांची महत्व पटवून दिले. म्हणजे गेल्या वेळेला प्रशांत शेट्टी पनवेल मध्ये 500-600 कोटी रुपयाची कामं केली हे दाखवलं की हा ब्रिज केला, हे आंबेडकर भवन केलं, अमुक केलं. यांनी आमच्याकडे 20 वर्ष आमदार होते, एकही काम नाही. आजही दाखवा विवेक पाटलांनी केलेलं एकही विकासाचं काम काहीच. आता नवीन आमचे आमदार तर काय सुजलाम सुफलाम आहेत, त्यांना फार काही करायचं नाही. आपल्याकरता मोकळी करायची आहे आणि ती मोकळी आनंदी. माझे मित्र होते, काम करण्याचं रस आहे पण होत नाही. कारण शिवसेना ही भारतीय जनता पक्षाची किती सत्तेत सहभागी आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे उरण आहे. काम करण्याच नाही, निधी काम. पण लावताना बॅनर लावताना कार्य सम्राट लावतात. कुठलं कार्य करतात ते परमेश्वराला माहिती, मला माहिती. माजी आमदार देवेंद्र साटम यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटन सरचिटणीस अविनाश कोळी यांनी केले तर आभार तालुका अध्यक्ष अरुषेठ भगत यांनी मानले.